नमस्कार मित्रों, सीक्रेट ऑफ सक्सेस, ज्ञान विज्ञान आश्चर्य आणि मनोरंजनाने भरपूर अशा या कार्यक्रमामध्ये मी उत्तम गवाने आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रों, या कार्यक्रमातून आपण आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा केल्या आहे, अनेक वेगवेगळ्या सक्सेस फॅक्टरवर चर्चा करत आलेलो आहोत. आपला हा कार्यक्रम लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आवडत आहे. लोक मला तशा प्रकारचे रिप्लाय देत आहेत, मला अनेक SMS येतात, अनेक फोन कॉल येत असतात, अनेक मला मेल येत आहेत की ज्यांना कार्यक्रम आवडल्याचं ते आवर्जून सांगत आहेत. मी आपली कार्यशाळा खूप व्यवस्थितरित्या पार पाडली आणि त्यामध्ये मला माझा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्या तऱ्हेने वाढला. पहिल्यांदा मी फक्त MSc इलेक्ट्रॉनिक्स करत होतो, त्यानंतर मी या कार्यशाळेतून गेल्यानंतर मी BTech इलेक्ट्रॉनिक्स हे सुद्धा फील्ड अचीव करू शकलो. तर मी सध्या STI PSI स्पर्धा परीक्षा देतो. परीक्षेच्या वेळी मला अभ्यास करायला कंटाळा यायचा, परीक्षा भीती वाटायची, वाईट अभ्यासाला बसले की वाईट विचार मला द्यायचे, त्यामुळं मला पेपर उत्तरं समजायचं नाही, काय करायचंच नाही. मला त्या जाहिरातीमध्ये पेपरमध्ये जाहिरात वाचल्यानंतर मला कार्यशाळेची माहिती मिळाली. ते कार्यशाळेत जॉईन झाल्यापासून मला या स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्ण कॉन्फिडन्स वाढवून मला आता सध्या NEET 3 परीक्षा पास झालेलो आहे आणि आता सध्या वाटते की मला मी मेन पण परीक्षा पास होईल याची मला गॅरंटी आहे. आता सध्या मी MBA करतो आहे, पण मी मला लक्षात अभ्यास वगैरे काही राहत नव्हतं. अभ्यास करताना मला तसं वेगवेगळे विचार वगैरे यायचे. आता सरांची कार्यशाळा केल्याबद्दल आता तसं काय विचार वगैरे काय येत नाही. अभ्यास करताना पूर्ण आता लक्ष वगैरे येतो, कॉन्फिडन्स वाढतो. नमस्कार, मी मिलिंद कोल्हापूरमध्ये सध्या कोटक लाईफ इन्शुरन्समध्ये मी सर्व्हिस करतो आहे. माझं जॉब प्रोफाईलच लोकांच्या बरोबर डेली कम्युनिकेशनचं जॉब आहे, त्यामुळे मला माझ्या मनात थोड्या शंका होत्या की लोकांसमोर प्रेझेंटेशन करताना किंवा तुमच्यासमोर मला बोलताना थोडासा कॉन्फिडन्स फील आहे. परंतु सहज पेपरमध्ये ॲड वाचली सिक्रेट ऑफ सक्सेसची आणि जाऊन त्यांचं सेमिनार अटेंड केलं, तिथून पुढे मग त्यांची 3 दिवस सुट्टी काढून मी त्यांचं वर्कशॉप अटेंड केलं आणि त्यापासून मला भरपूर गोष्ट आहे. माझ्या जे मला एक कॉन्फिडन्स जो येत नव्हता तो प्राप्त झाला. मला पहिला मॅथ्स विषय खूप अवघड जाईल होता. मी सरांची कार्यशाळा जॉईन केल्यामुळे मला खूप मॅथ्सला आवड निर्माण झालेली आहे आणि मी आता मॅथ्समध्ये चांगल्या प्रमाणे प्रगती केलेली आहे, चांगल्या प्रमाणे मार्क पाडलेले आहे. मी सचिन माजगावकर. पूर्वी मला झोप लागत नाही, बारीक सारी गोष्टीचा मी विचार करायचो आणि घरात पण ते टेन्शनवाले वातावरण असायचं. पण मी जेव्हा माझ्या मित्रांना जेव्हा बघितलं मला की ह्या असं मनस्थिती राहते वाहन, तर मला उत्तम गवाने सरांच्या कार्यशाळेत घेऊन गेला आणि मला त्यांना जॉईन व्हायला सांगितलं. जेव्हा जॉईन झालं तेव्हा मला काही वाटलं नाही, पण जॉईन झाल्यानंतर जेव्हा त्या कोर्स पूर्ण होत गेला तसा मला कॉन्फिडन्स वाटायला लागला की आपण काहीतरी करू शकतो. आणि एक विशेष म्हणजे मला झोप लागत नव्हती, ती झोप पूर्वी व्हायला लागली आणि घरात जे ताणतणाव होत होता तो पण निघून गेला आणि बारीक सारी गोष्टीचा मी विचार करत होतो तो पूर्णपणे माझ्या डोक्यातून निघून गेला. त्यामुळे मी माझ्या मित्रांना मला जॉईन करायला सांगितलं की कार्यशाळा, त्याचं पण मी आभार व्यक्त करतो आणि सरांचं पण मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी अमित पाटील, राहणार कोल्हापूर. मी माझ्या मित्राच्या रेफरन्सने गवाने सरांची कार्यशाळा अटेंड केली द सिक्रेट ऑफ सक्सेसमध्ये. त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये बराचसा बदल झालेला आहे. माझ्या व्यवसायामध्ये जसं टाईम मॅनेजमेंट आहे, गोल सेटिंग आहे, त्याच्यामुळे मला पुष्कळसा असा फायदा गवाने सरांच्या कार्यशाळेमुळे झालेला आहे. माझं नाव केदार देशपांडे, एक छोटासा व्यावसायिक आहे. मी मनात अत्यंत नेगेटिव्ह थॉट्स असायचे, म्हणजे जेव्हा मी कुठली ऑर्डर घ्यायला जायचो तेव्हा ही ऑर्डर आपल्याला मिळणार नाहीच आहे हे डोक्यात ठेवून मी पुढं जायचो आणि जे पाहिजे तेच व्हायचं, ती ऑर्डर मला नाही मिळायची. बऱ्याच मित्रांना कन्सल्ट करून बघितलं, बऱ्याच लोकांना कन्सल्ट करून बघितलं, माझ्या व्यवसायातले जे मोठे आहेत त्यांना कन्सल्ट करून बघितलं आणि उत्तर सगळ्यांकडून आलं की तू असं डोक्यात काही ठेवूच नको, जे तुझे अगोदरचे अनुभव आहे ते तू सगळे पुसून टाक. आणि नेहमीचा सल्ला मिळाला आवडता बी पॉझिटिव्ह, पण आता हे पॉझिटिव्ह व्हायचं कसं तेच मला समजत नव्हतं. मीनवाईल मग मला उत्तम गवाणे सर जे आहेत त्यांचा परिचय मिळाला आणि त्यांची शनिवारची आणि रविवारची कार्यशाळा मी अटेंड केली आणि कार्यशाळा अटेंड केल्यानंतर रविवारचा जो केदार देशपांडे होता तो अतिशय वेगळा होता.
शनिवारी जे हवा गेलेला फुगा असतो तोच आता एकदम गॅसचा फुगा म्हणता येईल असा झालेला आहे. आणि निश्चितच या कार्यशाळेचा आम्हाला फायदा झाला. माझं नाव किशोर जाधव, मी कराड येथून आलेलो आहे आणि इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. मी डॉक्टर उत्तम गवाने सर यांचा सिक्रेट ऑफ सक्सेस या कार्यक्रमाची प्रोमो पाहिलेला होता. तर मी ते माझा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी आलेलो होतो. या ठिकाणी मी 2 दिवसांची सरांची कार्यशाळा केली. त्यामधून मला असं अनुभवण्यात आलं की माझा सेल्फ कॉन्फिडन्स, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल्डअप झालेला आहे की मला इथून पुढे या सर्व गोष्टींचा, या कार्यशाळेमध्ये झालेल्या सर्व गोष्टींचा मला इथून पुढे माझ्या लाईफमध्ये फायदा होईल. माझं नाव रोहित देसाई, मी गारगुडीहून आलेलो आहे आणि मी काही दिवसापूर्वी सरांचं पेपरमध्ये ॲड आणि बी चॅनलला न्यूज पाहिली होती. त्यांचं जे कार्यक्रम होता तो पाहिला होता. त्यानुसार मी त्यांच्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आणि सरांनी जे सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत माझा आत्मविश्वास वाढत आहे आणि जे सांगितल्याप्रमाणे ज्या टेक्निक आहेत ते मी मला त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. माझं नाव भाग्यश्री धनगर, मी गडिंग्लज येथून आले आहे. मी डॉक्टर उत्तम गवाने यांचे पेपरमध्ये न्यूज वाचलेले होते आणि त्यानंतर मी 2 दिवस हे वर्कशॉप अटेंड केले, त्यामुळे माझ्यात खूप आत्मविश्वास आलेला आहे आणि अभ्यासाचे टेक्निक समजले आहेत आणि मी पुढच्या जीवनात याचा वापर करून खूप यशस्वी होईल. माझं संमोहन एक सक्सेस फॅक्टर या नावाचं पुस्तक गेल्या 6 महिन्यामध्ये 1500 जास्त प्रती त्या पुस्तकाचे विकले गेलेले आहेत. याशिवाय आता माझं नवीन एक नुकतंच एक नवीन पुस्तक फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी येतं. याच्यामध्ये अगदी पहिलीचा विद्यार्थ्यापासून ते अगदी ग्रॅज्युएशननंतरसुद्धा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे शैक्षणिक यशाचा गुरुमंत्र. मित्रांनो, जसं संमोहन एक सक्सेस फॅक्टर या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं, मला अपेक्षित आहे की ह्या पुस्तकालाही त्याच्यापेक्षाही भरपूर यश मिळणार आहे. या कार्यक्रमातून आपण आणखी काही विषयावर चर्चा करणारच आहोत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब आयवळे, राहणाराटी. माझं शिक्षण MBA झालेलं आहे. मी आनंदराटी कंपनीमध्ये फायनान्शियल प्लॅनर या जॉबवर काम करतो. मला मार्केटिंग क्षेत्रामध्ये येणारे प्रत्येक मी ज्यावेळी मी मोठमोठ्या क्लायंटना भेटण्यासाठी जातो, मला जो आत्मविश्वास हवा होता ते साहेबांच्या सिक्रेट ऑफ सक्सेसमुळे, डॉक्टर गवाणे सरांच्यामुळे मला नक्कीच कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि त्या कॉन्फिडन्स लेवलचं मी कसं मी बोलतो, मला एखादा एक कॉल क्लोज झाला करत असताना एका जे मला समस्या येत होते किंवा मला सगळं बरोबर असायचं, मी काही चुकीचं सांगितलं असं मला नेहमी वाटायचं, पण मी जे सांगत होतो ते खरं सांगत होतो हे मला नक्की ज्यावेळी समजलं की सरांच्या मी कार्यशाळा ज्यावेळी मी 3 दिवस पूर्ण केले नक्कीच मी चांगलं लोकांना म्हणजे मार्गदर्शन करत होतो हे मला नक्की जाणवलं. आणि थँक्स द सिक्रेट ऑफ सक्सेसचे डॉक्टर उत्तम गवाणे सरांना पुन्हा मी थँक्स देतो. आणि मी जे गोल अचीवमेंट कंपनीसाठी ठरवलेलं आहे मी नक्कीच यावर्षी पूर्ण करेन ह्याची खात्री मी आज सांगतो. नमस्कार, माझं नाव शंकरचंद्रकांत धुमार, नाना यचंगजी. डॉक्टर उत्तम गवानेच्या मी कार्यशाळेत भाग घेतला आहे. त्यांच्या कार्यशाळेत मला भरपूर काही खूप शिकायला मिळाले. त्यांच्या समूहामुळे मला भरपूर आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. मनातली सर्व भीती जाऊन मन धाडसी बनलेलं आहे, खंबीर बनलेलं आहे. मनातले सर्व नकारात्मक विचार वैर सवय गेलेले आहेत. या कार्यशाळेमध्ये मला भरपूर काही फायदा झाला. माझे नाव ऋतुराज सुनील कदम, मी किनी तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूरहून इथून आलो होतो. मी ते समूहन उपचार यासाठी करण्यात आलो की कधीकधी माणसाला हे समजत नसतं की आपल्याला वाटत असतं की आपली बाकीच्यांची चूक आहे, स्वतःची चूक नाही. पण आपलं मन ह्या आपल्या जेव्हा साथ देईल किंवा आपल्या मनावर जेव्हा आपल्याला आपल्या मनाचा स्वभाव कळेल तेव्हा आपल्याला कळत जाईल की आपली चूक आहे का जगाची चूक आहे. कधीकधी आपल्यावर किंवा लहानपणी कधीकधी नको त्या म्हणजे अशा गोष्टींचा परिणाम होऊ शकतो किंवा नको त्या गोष्टींचा परिणाम की आपण चुकत असतो ते आपण त्या गोष्टींचा अनुकरण करता का म्हणे किंवा जे बरोबर आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे. कधीकधी असं मार्ग चुकू शकतो त्यामुळे आपण योग्य मार्गाचा वापर करण्याचा गरज आहे. मग आपल्याला इथं आल्यानंतर समोर उच्चारून आपल्या मनावर असं सांगण्यात येतं की आपलं अंतर्मन असतं त्याला सांगण्यात येते की तुम्ही जे चुकलं आहे ते चुकीचं होतं आणि तुम्हाला इथून पुढं बरोबर वागायचं आहे.
आपल्याला इथं आल्यावर भरपूर काही काही गोष्टी करून घेतल्या जातात. त्राटक जसं की एखाद्या बिंदूकडे पाहत बसायचं की जेणेकरून आपली स्मरणशक्ती वाढते आणि एखाद गोष्ट अभ्यासामध्ये याचा भरपूर फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ओंकार साधना, व्हिज्युलायझेशन, त्यानंतर प्रार्थना. व्हिज्युलायझेशन म्हणजे एखादी गोष्ट आपण एखादी गोष्ट आहे असं मांडलं तर ती गोष्ट थोड्या दिवसाने सत्य देऊ शकते, एवढी या व्हिज्युलायझेशनमध्ये ताकद आहे. हॅलो नमस्कार, मी डॉक्टर अमोल चौगुले, मी कोलोलीहून आलो आहे. माझे मित्र विश्वास बेनाडे आणि माझी उत्तम गावाने सरांच्या बरोबर ओळख करून दिली. त्यानंतर सरांनी मला या सिक्रेट ऑफ सक्सेस कार्यशाळेबद्दल माहिती दिली. त्यातून मलाही काही गोष्टी नवीन शिकता येतील असं मला जाणवलं आणि त्या उद्देशाने मी सरांची भेट घेतली. त्यानंतर हा सिक्रेट ऑफ सक्सेसची कार्यशाळा मी 2 दिवस केलेली आहे. त्यातून मला असं जाणवलं की जीवनामध्ये काही शिकत असताना किंवा काही गोष्टींचा विचार करत असताना आपणच स्वतःला काही बाबतीत ओळखलेलं नसते, तर त्या ती ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपल्यातील दोष समजून घेऊन यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला वेळीच समजून आल्या पाहिजेत. त्या सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला समजावून सांगितल्या, आम्हाला मोटिवेट केलं, वेगवेगळ्या विषयाबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. आमचे काही सिक्रेट प्रश्न असतील किंवा आमच्या काही मुळातल्या संकल्पना जर क्लिअर नसतील त्या सरांनी अतिशय व्यवस्थित क्लिअर करून दिल्या आणि एक नवीन जोमाचा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण करून दिला. माझं नाव ॲडव्होकेट संगीता रमेश तांबे. सरांनी समूहनाबद्दल एकदम डिटेल चांगली माहिती दिली. शिवाय सरांचे 2 दिवसाचे वर्कशॉप असतात शनिवार रविवारी. त्याला सर मेडिटेशन, त्राटक, पुन्हा ज्या काही CDs प्रोमोज, स्वतः इथं सेल्फ हिप्नॉटिझम किंवा जे हिप्नॉटिझम करून घेतात आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांच्यावर ज्या स्वयंसूचनेमधून सूचना सोडतात त्यामुळे एक आपला कॉन्फिडन्स लेवल वाढतो. मी संदीप कुलकर्णी, राष्ट्रवाडी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथं एका प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. तसेच स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. गेल्या काही वर्षांपासून काही शारीरिक आणि मानसिक आजार होते, ते मला खूप त्रास देत होते. त्या सर्वांचं निवारण संमोहन शास्त्राच्या मदतीनं डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांनी केलेलं आहे, ते चांगल्या प्रकारे झालेलं आहे. सिक्रेट ऑफ सक्सेस हा जो कोर्स त्यांनी 2 दिवसच ठेवला आहे हा मी स्वतः इथं अटेंड केला आहे. वास्तविक मी आता इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जॉईंट सेक्रेटरी पदावर निवृत्त झालेलो आहे. मग अशा परिस्थितीत कोणी म्हणेल की तुम्हाला तर सक्सेस आता काय आवश्यकता आहे, पण यानंतरसुद्धा उर्वरित आयुष्य जे आहे हे सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल, आनंदात सुखानं कसं आपली फॅमिली राहील, मुलं बाळं प्रपंच नातवंड हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करता कसं करता येईल, त्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने हे वातावरण आवश्यक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. म्हणजे आईवडिलांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन करताना कशा पद्धतीने त्यांच्याशी आपली वर्तणूक ठेवावी, त्यांना कसं मार्गदर्शन करावं, म्हणजे हे केवळ मुलांच्यासाठी असं नाही, आई वडील, पेरेंट्स, समाजात प्रत्येकाला ह्या आता सध्या अशा तऱ्हेच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि तसं मार्गदर्शन मुलांना नाही मिळाल्यामुळे आपण पाहतो की मुलांना चांगल्या एज्युकेशनमध्ये ते करिअर करत नाहीत, योग्य डायरेक्शन त्यांना मिळत नाही. तर या दृष्टीने या कोर्सचा सर्वांना चांगला उपयोग होतो आहे हे मी प्रत्यक्ष आता मला अनुभव आता आलेला आहे. माझं नाव विश्वजित शामराव शेलार, मी वाघोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथून आलो आहे. मला खरं तर मानसिक त्रास होता. मी बाहेर खूप उपचार केले, उपाय केले, पण काही फायदा झाला नाही. नंतर मला सिक्रेट ऑफ सक्सेसचे नाव कळल्यावर मी गव्हाणे सरांना भेट दिली व त्यांनी मला समूहन पद्धतीने 2 दिवसाचा कोर्सने माझ्यावर उपाय केला. ज्याप्रमाणे ध्यानधारणा, रिलॅक्सेशन, व्हिज्युअलायझेशन असे अनेक प्रकार यामध्ये असतात व त्यांनी बराच फायदा आपल्याला होतो. व हा फक्त मानसिक रोग असणाऱ्यांनाच नाही तर इतर विद्यार्थ्यांनाही, तरुणांनाही खूप फायदा होतो व जीवनात सक्सेस होण्यासाठी यातूनच मार्ग निघतो. मित्रो, या कार्यक्रमातून आपण संमोहन आणि वेगवेगळे सक्सेस फॅक्टर याच्याविषयी चर्चा करत आलेलो आहोत. आतापर्यंत विकार कसे होतात, विकार कसे बरे केले जातात याविषयी आपण चर्चा केलेली आहे. इथून पुढच्या भागामध्ये पुन्हा नेमकं स्वभाव म्हणजे काय, स्वभाव कसा घडला आत्तापर्यंत आणि त्याच्यासाठी आपण नैसर्गिक प्रोग्रॅमिंग कसं झालं आणि त्याच्यासाठी इथून पुढे काय करायला पाहिजे हे आपण चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आज्ञा असावी. नमस्कार.